नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळयाच्या काही ठळक घडामोडींकडे अनलॉकचे नियम ठाणेकरांनी तोडवले पायदळी पोलिसांनी केली ठाणेकरांच्या मोटरसायकलवर कारवाई केंद्रीय पथकानं केली ठाण्याची पाहणी प्रतिबंधित झोन कोविड हॉस्पिटलला दिली भेट आणि ठाणे महापालिका माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब इथे खजार बेड क्षमतेचं तात्पुरतं रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करून जनसामान्यांचं जनजीवन पूर्वपदावर यावं याकरता राज्य सरकारनं अनलॉक एक लागू केलं ला। काही आवश्यक नियमांनुसार हे अनलॉक राज्यामध्ये लागू झाले मात्र नियम पाळतील ते ठाणेकर कसले घराबाहेर पडल्यानंतर तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा यासोबत दुचाकीवरून एकापेक्षा जास्त माणसांना प्रवास करू नये असा नियम नागरिकांच्या सुरक्षेकरता असला तरी ठाण्यात मात्र ठाणेकर दुचाकीवर डबल सीट फिरताना सर्रासपणे दिसून येत होते म्हणूनच ठाणे पोलिसांनी अशा ठाणेकरांना नियम दाखवत थेट दुचाकी जप्तीची कारवाई केली आहे ठाण्याच्या जांभळी नाका बाजारपेठ चौकामध्ये ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे नाराज ठाणेकरांनी पोलिसांशी हुज्जत देखील घातली बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये त्यामुळे एकंदरीतच आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतोय ठाणे शहरामध्ये सावरकर नगर लोकमान्य नगर वागळे स्टेट इत्यादी भागांमध्ये करोनाचा जा प्रादुर्भाव जास्त असल्याचं जा निदर्शनास येत आहे या सर्व परिसरांमध्ये झोपडपट्ट्यांची संख्या जास्त असल्यानं देखील हे प्रमाण खूप आहे कारण अशी ठिकाणी घरं दाटीवाटीनं बांधलेली असतात त्यामुळे खऱ्या अर्थानं सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण असतं आणि लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात त्यामुळे अशा वस्त्यांमध्ये आणि इतरही निवासी क्षेत्रांमध्ये स्थानिक गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारिणीच्या सदस्यांना त्यांच्या परिसराची आणि गृहनिर्माण संस्थेची वा चाळीची फवारणी करण्याची आणि इतर आरोग्य विषय काळजी घेण्याची जबाबदारी देणं योग्य ठरेल यासाठी लागणारी सर्वसाधन सामुग्री साहित्य मदत पालिका आणि इतर तत्सम शासकीय यंत्रणांनी करायला हवी तसंच आता कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे इस्पितळांच्या खाटा आणि इतर सुविधांची कमतरता निश्चितच जाणवणार या समस्येवर तोडगा म्हणून इथून पुढे बहुतांश कोरोनाबाधितांना घरातच होम क्वारंटाईन करून योग्य ते उपचार करावेत त्यामुळे सरकारी यंत्रणेवरील आणि आरोग्य विभागावरील अनावश्यक ताण टाळता येईल फक्त अतिशय गंभीर रुग्णालाच सर्वतोपरी सुविधा असलेल्या इस्पितळांमध्ये हलवणं वा भरती करणं संयुक्तिक ठरेल अशी आशा नागरिक व्यक्त करतायत आता राज्य सरकारनं पुनश्च हरिओम म्हणजेच टप्प्याटप्प्यानं सर्व गोष्टी व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्याचं जाहीर केलं आहे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे कारण राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रोळावर आणणं आणि शासनाच्या महसुलात वाढ होणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु असं करत असताना ज्या लोकांना मधुमेह उच्च रक्तदाब स्थूलपणा अशा व्याधी आहेत त्यांना अजून काही महिने सवलत देऊन वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची मुभा द्यावी तसंच टाळेबंदी संपवताना कुठल्याही प्रकारची घाई न करता सारासार विचार करून योग्य त्या सुविधा उपलब्ध करून लोकांच्या जीविताला हानी पोहोचणार नाही याची खबरदारी घेऊन टप्प्याटप्प्यानं टाळेबंदी उठवायला हवी अनाठाई घाई करून किंवा चुकीचे निर्णय घेऊन शासनावर पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करण्याची नामुष्कियता कामा नये अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करतायत कोरोना कोविड नाईन्टीनच्या अनुषंगानं केंद्रीय पथकानं ठाणे शहरामधील प्रतिबंधित क्षेत्र कोविड हॉस्पिटल्स कोविड केअर सेंटर्सची पाहणी केली यावेळी महापालिकेच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि केलेली कार्यवाही याची पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली दरम्यान ग्लोबल इम्पॅक्ट हब इथे उभारण्यात येत असलेल्या एक हजार बेडच्या हॉस्पिटलची पाहणी करून केंद्रीय पथकानं पालिका त्वरित करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले सनदी अधिकारी कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकानं आज सकाळपासून ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी भेटी दिल्या सर्वप्रथम त्यांनी मुंब्रा प्रभाग समितीमधील प्रतिबंधित झोन घरोघरी करण्यात येणारे ताप सर्वेक्षण कोविड योद्धा याविषयी माहिती घेतली तसंच येथील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा प्रेक्षागृह इथं उभारण्यात येत असलेल्या एक हजार खाटांच्या कोविड हॉस्पिटलचीही पाहणी केली त्यानंतर त्यांनी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीला भेट दिली या भेटीमध्ये दे त्यांनी प्रतिबंधित क्षेत्र फिवर क्लिनिकशी पाहणी केली तसंच तेथील डॉक्टरांशी चर्चा केली या केंद्रीय पथकानं पालिकेच्या भाईंदरपाडा येथील कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला या पथकासोबत पालिका आयुक्त विजय सिंघल अतिरिक्त आयुक्त एक गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त दोन संजय हिरवाडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयीन क्षमता वाढवण्यात येत असून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब इथे एक हजार बेड क्षमतेचं तात्पुरतं रुग्णालय उभारण्यात येत या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून शिंदे यांनी या कामाची पाहणी केली एमएमआरडीए आणि एम सी एच आय यांच्या सहकार्यानं या रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असून या कोविड सेंटरमध्ये पाचशे ऑक्सिजन आणि पाचशे नॉन ऑक्सिजन बेड्स डायलिसिस सेंटर तसंच ऐंशी आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून हे कोविड सेंटर ठाणेकर जनतेच्या सेवेत रुजू करण्यात नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीनं ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना रिअल ज्यूसचं वाटप करण्यात आलं ठाणे सिव्हिल रुग्णालयाला कोविड रुग्णालय बनवण्यात आलं असून सध्या तिथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात त्यामुळे मागील आठवड्यामध्ये ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मधील काही नर्सेस भगिनींना करोनाची लागण झाल्यामुळे तेथील कर्मचारी भयग्रस्त झाले होते याची दखल घेत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेनं ठाणे सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशानं तेथील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसिद्ध डाबर कंपनीचे रिअल ज्यूस ग्लोबल इंडियन फाउंडेशन या संस्थेच्या सौजन्यानं प्रत्येकी एक लिटर ज्यूस पाकिटांचं वाटप तीनशे कर्मचाऱ्यांना केलं ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे ऍडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर कांबळे साहेब प्रसन्न कुमार यांच्याकडे या हे सोपूर्त करण्यात या याप्रसंगी ठाणे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी विशेष प्रयत्न या याप्रसंगी ठाणे सिव्हिल रुग्णालय समितीच्या कार्याध्यक्ष बागवे मॅडम कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष लोखंडे हे उपस्थित होते तसंच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद सरदेशमुख बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश बक्षट्टी समाजसेवक प्रसाद ठाकार हे उपस्थित होते त्याचप्रमाणे ठाणे सिव्हिल रुग्णालयातील मॅट्रन आणि नर्सेस भगिनी यामध्ये सिस्टर लोकांचीही उपस्थिती होती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक कांबळे सर डॉक्टर देशमुख मॅट्रन बर्वे मॅडम उपस्थित होते तसंच सिस्टर नलावडे पिंपळे मॅडम आणि हरिविजय कांबळेही उपस्थित होते लॉकडाऊन नंतर आता अनलॉक म्हणजेच राज्य सरकारचं मिशन बिगिन अगेन सुरू झालंय त्यामुळे ठाण्यातील आनंदनगर मुलुंड टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या लोकल सेवा बंद असल्यानं चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट आणि स्वतःची चार चाकी आणि दुचाकीचा वापर करतायत त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात का होईना गाड्या टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी निघाल्या त्यातच ई पास सेवा बंद केल्यामुळे जड अवजड वाहनं देखील याच रस्त्यावर येत आहेत नोटिस नोटिस होनी चाहिए इग्नोर नहीं मीटिंग अटेंड होनी चाहिए मिस नहीं व्हेन एवरीवन इज बिजी टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर मीटिंग रिमाइंडर कंप्लेंट मैनेजमेंट डिजिटल नोटिस बोर्ड पार्किंग मैनेजमेंट वेंडर डेटा बैंक

नियम ठाणेकरांनी तोडवले पायदळी पोलिसांनी केली ठाणेकरांच्या पथकानं केली ठाण्याची पाहणी प्रतिबंधित झोन कोविड हॉस्पिटलला दिली भेट आणि ठाणे महापालिका येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब इथे बेड क्षमतेचं तात्पुरतं रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत तो तो नमस्कार